प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांमधून पहिल्या टप्प्यातील 1400 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2.5 लाख रुपयांप्रमाणे एकूण 35 कोटींच्या स्वतःच्या हक्काच्या घरकुल मंजुरी पत्रक प्रदान सोहळा हजारो लाभार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. मावळ तालुक्यात 3.5 हजार घरांचं सर्वेक्षण पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यात 1400 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रक देण्यात आलं आहे. येणाऱ्या काळात मावळ तालुक्यात स्वतःच्या हक्काची 15 हजार घरे बांधून देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आम्ही मावळ तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या तालुक्यातल्या 3000 कुटुंबाचं सर्वेक्षण केलं. नुसतं सर्वेक्षण केलं नाही तर ते सर्वेक्षण झाल्यानंतर PMRDA माध्यमातून ग्रामीण भागातल्या ज्या व्यक्तीचं घर हे कच्चं आहे, म्हणजे ज्याच्या घराला त्या ठिकाणी RCC स्लॅब नाहीये, अशा सगळ्या तालुक्यातल्या घरांचं सर्वेक्षणाचं काम चालू आहे. आणि आप्पा फक्त 15 दिवसात या तालुक्यात एक नवीन आपण संकल्प केला की 3000 पैकी 1400 कुटुंबांना 2.5 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाप्रमाणे, एका कुटुंबाला 2.5 लाख याप्रमाणे 1400 कुटुंबांना आज मावळ 2.5 लाख ही जर रक्कम बघितलं तर 35 कोटी रुपये होता ते 35 कोटी रुपये. या 35 कोटी रुपयाच्या घरकुल योजनेचा शुभारंभ आज आम्ही पवन मावळात करत आहोत. आम्ही मावळ तालुक्यात 8000 पेक्षा जास्त नागरिकांवर महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून विनामूल्य शस्त्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. आम्ही मातृसन्मान योजनेच्या माध्यमातून 8 दिवसापूर्वी आपल्या तालुक्यात योजना सुरू केली. त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिला भगिनीसाठी मातृसन्मान विमा सुरक्षा पॉलिसी सुरू केली. 2 लाख रुपयाच्या विमा सुरक्षा पॉलिसीला मागच्या 8 दिवसात तालुक्यामध्ये 40 हजार महिलांनी या ठिकाणी फॉर्म भरून दिलेला एक नवीन विक्रम आपण तालुक्यात केला आहे.